वंचित बहुजन आघाडीने नांदेड लोकसभेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी दिली. नांदेड शहरातील नवीन मोंढा येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी हे जाहीर केले. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आत्ताच कार्यक्रम चालू असताना माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचीची घोषणा नांदेड जिल्ह्याच्या उमेदवाराला देण्यात येईल अशी घोषणा केली. त्यामुळं आनंदित एकदम वातावरण झालेलं आहे. सर्व कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर आणि नागपूरच्या जागेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्यासाठी ही घोषणा वसंतराव चव्हाण यांनी केली अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. प्रकाश आंबेडकरांनी फक्त नागपूर आणि कोल्हापूर या दोन जागा अशी कुठलीही अधिकृत घोषणा वंचितने अद्यापही केलेली नाही. त्याच्यामुळे त्यांनी केलेलं जे काही वक्तव्य आहे वसंतरावांनी ते चुकीचं आहे, दिशाभूल करणार आहे. लोकांची दिशाभूल आता त्यांना दिसतंय, पराभव समोर दिसतो आहे, म्हणून अशा प्रकारच्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. वंचितने पाठिंबा दिला नाही, पाठिंबा दिला नसताना एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. आणि मला जी माहिती मिळालेली आहे की नांदेडला त्यांनी कोणालाही पाठिंबा अद्याप दिलेला नाही आणि त्यांचा उमेदवार उभा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांची तयारी सुरू आहे, परंतु शेवटी त्यांचा प्रश्न आहे की त्यांनी उमेदवारी उभा करावं का त्यांना कोणाला पाठिंबा द्यावा. ते काही बेगाने म्हणतात शादी में तसं काही लोक व्हायला लागले, त्यामुळे कोण काय म्हणते कोण काय म्हणत नाही याच्यावर मी काही फार जाणार. काय हेतू असेल वसंत चव्हाणांचा असं वक्तव्य निवडणुकीच्या? हेतू आता उद्या कळेल. लोकांमधून ज्या भावना व्यक्त होतील की एखाद्या पक्षाने एखाद्या नेत्याने जर पाठिंबा दिला नाही आपण म्हणजे याचा अर्थ एखाद्या नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. वंचितनं जर पाठिंबा दिला काँग्रेसच्या उमेदवार भारतीय जनता पक्षाचा खासदार नांदेडमधून 200% निवडून येणार. भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये मजबूत आहे. अशोकराव चव्हाणसाहेब येण्यामुळं भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत झालेला आहे, त्यामुळं नांदेडच्या जागेला कोणीही हरू शकत नाही अतिशय नम्रपणानं सांगणार. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनीही आपण नांदेडच्या काँग्रेसच्या उमेदवाराला कुठलाही पाठिंबा दिला नसल्याचे सांगितले. उलट नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत फिक्सिंग करून तब्येतीची समस्या असलेल्या उमेदवाराला काँग्रेसचे तिकीट दिल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. बीजेपी हरवणं हा टार्गेट आहे. आता उदाहरण द्यायचं, नाना पटोलेने जे उमेदवार फायनल केलेले आहेत, विशेष करून नांदेडमधला उमेदवार काँग्रेस पक्षाचा, दुर्दैवाने कोणाच्या तरी मेडिकल संदर्भात बोलावं लागतंय, आम्ही बोलणार नव्हतो पण आता बोलावं लागतंय की हे उमेदवार आठवड्यातून 3 दिवस डायलिसिसवरती आहेत, याचाच अर्थ ते फिरू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. तिथे नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक चव्हाणाबरोबर झाली की नाही, अशा अनेक ठिकाणच्या होणार आहेत. आणि म्हणून आम्हाला बीजेपी डिफीट करायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य भूमिका आम्ही घेणार असं आम्ही ठरवलेलं आहे. आम्ही असणारा नांदेडच्या उमेदवार जो मेडिकल पेशंट आहे त्याला पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही जोपर्यंत आम्हाला
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ लोक सांगत नाहीत तोपर्यंत. आणि त्याच्यामुळे हा पाठिंबा जो आहे त्यांनी स्वतःहूनच प्रेसला जाहीर केला अशी परिस्थिती आहे.